नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मिरजेतील SN स्नूकर अकॅडमीतर्फे ओपन स्नूकर टूर्नामेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 म्हणजे 4 दिवसापासून सामने सुरू असून या सामन्यांमध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। यामध्ये महाराष्ट्रातून सांगली, मिरज, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कराड, महाबळेश्वर, पुणे तसेच कर्नाटकातून बेळगाव, गोकाक, अथणी, खानापूर अशा अनेक ठिकाणाहून खेळाडू या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे। मिरजेतील SN स्नूकर अकॅडमी बऱ्याच वर्षापासून ओपन टूर्नामेंट आयोजित करत आहे। SN स्नूकर अकॅडमीचे मालक शैलाभ मुलानी आणि कमिटी मेंबर इम्रान शेख, विशाल ओलेकर, उत्सव वसगडेकर, आनंद जोशी, शरीफ खान यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। तसेच या स्पर्धेमध्ये टॉप 16 प्रथमेश आपटे, निखिल आहुजा, तरुण राज लोहार, जुबेर भालदार, हसीब मुल्ला, गुरु राजाध्यक्ष, गिरीश जाधव, शरीफ खान, समर्थ वेर्णेकर, साद मोमीन, शीतल बेडकाळ, प्रकाश शिंदे, विवेक मोरे, सुमय गोहिरे, पियुष लिंबाड, विशाल ओलेकर आदी सहभागी झाले होते। तसेच या सामन्यातील विजेता खेळाडू प्रथमेश आपटे तसेच उपविजेता निखिल आहुजा हे खेळाडू या स्पर्धेत विजयी झाले आहेत। ही स्पर्धा आयोजित करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। यापुढेही अशाच प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येतील अशी माहिती SN स्नूकर अकॅडमीचे मालक शैलाभ मुलानी यांनी यावेळी बोलताना म्हणाले।